मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला मुसळधार पावसाचा इशारा. गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन. मुंबईमध्ये रस्ते रेल्वे वाहतूक तुर्तास सुरळीत. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं, पश्चिम रेल्वेही वेळेवर. रस्ते वाहतूक विना अडथळा. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यामध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद राहणार. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीरला पळून जाण्याचा वडिलांचा सल्ला, तर मिहीर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव. पोलीस तपासात माहिती समोर. वरळी हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मिहीर शहानं वडिलांना अनेकदा फोन केला. मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती. वडील राजेश शहांना जामीन. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 2 घटना. गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं. शब्दाला पक्का अजितदादा असं ब्रँडिंग करणार. बारामतीत 14 जुलैला भव्य सभा. अजित पवार गट आज घेणार सिद्धिविनायकाचं दर्शन. विधान परिषद निवडणुकीमध्ये मुंबईतल्या 5 तारांकित हॉटेल्सना अच्छे दिन. ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना सरकारचं निमंत्रण. महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठी अडचण. सदस्य सचिवपद स्वीकारण्यास तहसीलदार, नायब तहसीलदारांचा नकार. मनुष्यबळाच्या अभावाचं कारण. मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरे आजपासून पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश. राज्यातल्या 9 मेडिकल कॉलेजेसना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं परवानगी नाकारली. अपुरी प्राध्यापक संख्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावाचं कारण देत रेड सिग्नल. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी प्रतिकिलो 1.5 रुपयानं महागला. जम्मू काश्मीरच्या कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला. 5 जवान शहीद, 6 जखमी. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या ध्वजवाहकाची धुरा बॅडमिंटनपटू सिंधूकडे. माजी नेमबाज गगन नारंग पथक प्रमुख. भारताचं पथक 125 पार. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.